लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। दरियांची उन्नत सिजला, निर्ल्याच्या घमाने भिजला, देश गौरव साठी झिजला, देशांच्या शान रखतो महाराष्ट्र माझा, माझा संबंध महाराष्ट्र जवळ एक राजनीतिक संबंध नाही, राजकारणाचा संबंध नाही, माझा एक पारिवारिक संबंध आहेत आणि रक्ताचा संबंध आहेत। आज जो आजादी आमची आहे ते आजादी छत्रपती शिवाजी महाराजांची दिली हुई आजादी आहे। आज ही आपण पहा, पांच दल चे सदस्य एक मंच वरती आहे, भाजपा, शिवसेना, एनसीपी, काँग्रेस, आरपीआय। म्हणजे काय? म्हणजे आम्ही एकत्रित होऊन कार्य करणार तो असंभव कार्यपणी संभव होणार, महाराष्ट्राचा विकास आणि प्रगती करणार हे माझा संकल्प आपणच्या जवळ। आपण सगळ्यांना फार फार शुभेच्छा आणि फार फार धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भारत। आणि तिथे सिंधुदुर्ग मध्ये सगळं माझे बंधू भागिनी मित्र आणि मीडियाच्या आमचे साथीगण, दर्यांचे उन्नत सिजला, निर्ल्याच्या घमाने भिजला, देश गौरव साठी झिजला, देशांच्या शान रखतो महाराष्ट्र माझा, माझा संबंध महाराष्ट्र जवळ एक राजनीतिक संबंध नाही, राजकारणाचा संबंध नाही, माझा एक पारिवारिक संबंध आहेत आणि रक्ताचा संबंध आहेत। महाराष्ट्र जवळ तो आहे पर सिंधुदुर्ग सोबत पणी आहे। सिंधुदुर्गचा विशाल इतिहास आमचे छत्रपती महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाल मध्ये जो शौर्याचे प्रतीक होते, महाराष्ट्राचे नाही देशांच्या नाही हे अतिशोक्ती नाही, मी सांगतो की विश्वचे शौर्याचे प्रतीक होते। आणि हे सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गचा किल्ला त्यांचे कार्यकाल मध्ये निर्माण झाला होता। मी स्मरण करतो 500 वर्ष पूर्वीची इतिहासची पोर्चुगलची शक्ती होती, अंग्रेजची शक्ती होती, आक्रमणकारी सोच विचारधारा होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सोच विचारधारा होती हिंदवी स्वराज्यची। आणि त्यांची हिंदवी स्वराज्यची सोच मध्ये दाएं तरफ पेशवे होते, बाएं तरफ त्यांचे तीन प्रमुख जनरल सेनापती। कोंकणला आजाद केला होता। आज जो आजादी आमची आहे ते आजादी छत्रपती शिवाजी महाराजांची दिली हुई आजादी आहे। हे आमचा गौरवशाली इतिहास आहे मराठा माणूसचा। माझा जवळ हे एक भावुक क्षण आहे। मी ठाकरे साहेबला निवेदन करतो, मी नारायण राणे साहेबला निवेदन करतो, आमची सिंधुदुर्गची धरती केसरिया धरती आहे आणि हे केसरिया धरतीचे एक नवीन मोड आज आमची उपस्थित आहे। हे विमानतळाचा उद्घाटन केवल नाही, या ठिकाणीचा एक नवीन इतिहास, या ठिकाणीचा एक नवीन अध्यायाची सुरुवात झाली। आज स्वप्न होता, तीन दशकचा स्वप्न होता आणि भाषण मध्ये बाळासाहेब थोरात पडी साऊंड आलेत होते, राणे साहेब पडी साऊंड आलेत होते,
माझे पूज्य पिताजीचा सपन होता, त्यांचा एक हृदयाचा संबंध होता सिंधुदुर्ग दड, आणि केवळ नागर विमानांच्या मंत्रीच्या रूप मध्ये नाही, रेल मंत्रीच्या रूप मध्ये पण हे कोंकणची रेल्वेची सोच पडी झाली होती, सुरुवात झाली होती त्यांच्या कार्यकाल मध्ये। तो आमचा एक पारिवारिक संबंध हे कोंकणची धरती जवळ आहेत। आज चिप्पीचे हवाई अड्डाचा उद्घाटनचा समारोह आहे। मी धन्यवाद आणि बधाई देतो महाराष्ट्राच्या सरकारला, MIDCला, आणि आज एकाच दिवस एकाच ठिकाणी एअरपोर्टच्या विमानतळाच्या उद्घाटन पणी आहे, आणि पहिला अलायन्स एअरचा हवाई जहाज पणी विनीत सूद सार जवळ आज सुरुवात झाली। मला स्मरण आहे राणे साहेब उद्धवजी, हे सिंधुदुर्गच्या धरती ची दिव्यता, सिंधुदुर्गची धरतीची सुंदरता आणि सिंधुदुर्गची धरतीचा इतिहास विश्वरूप घेल हे माझ्यापणी स्वप्न आहे। आणि मराठा साम्राज्याच्या दर्यांच्या पोर्ट, दर्यांच्या किल्ला ह्याच्या सुंदरता, भावुकता आणि ह्याचा इतिहास आम्हाला देशाच्या मद्देनजर विश्वच्या स्तरावर घ्याचा एक संकल्प आम्हाला घ्याचा आहे। 3 वर्ष पूर्व एक लहान प्लेन आला होता 10 सीटरचा, भगवान गणपती बप्पा मोरया ते विमान वरती आले होते, आणि आज तेज ठिकाणे एक नवीन विमानतळ आणि नवीन फ्लाईटच्या श्री गणेश आम्ही सगळं साथ मध्ये करून राहिले होते। कोंकण आणि सिंधुदुर्गच्या ची विशेषता प्राकृतिक विशेषता आहे, सौंदर्य आहे, उपजची विशेषता पण आहे। चाहे आमला पहा, पण चावलला पहा, कोमकमला पहा, काजूला पहा, मसाला पहा, हे सगळी विशेषता व्यापारीची उद्योग हे विशेषता आता सिव्हिल एव्हिएशनच्या मॅप मध्ये येऊन देशामध्ये आम्हाला प्रसिद्ध करायचं आहे, हे आमचा संकल्प आम्हाला पाहिजे। सिंधुदुर्ग मध्ये किल्ला आहेत, मंदिर आहेत, तारकली आहे, देवबाग आहेत, चिवलाचा अतुल्य समुद्र तट आहेत। माझ्या विचार मध्ये तो आम्ही गोवा जवळ आहेत, पण गोवाची प्रसिद्धता आता आम्हाला सिंधुदुर्ग मध्ये पाहिजे। गोवाचे जवळ आम्ही आहेत, आरंबोल आणि दोबालिम चिप्पी हवाई अड्डाचा बराबरीची दूरी मध्ये आहे, इथे पर्यटनची केंद्र आम्हाला पाहिजे। आणि माझी सोच आहे की आज तो सुरुवात झाली सिंधुदुर्ग मुंबईची प्रतिदिनची फ्लाईट अलायन्स एअरची, पण हे मात्र सुरुवात आहे। 530 किलोमीटरची दूरी 50 मिनिटांमध्ये आम्ही करणार, पण हे फ्लाईटला घेऊन आम्ही बेंगलोरच्या जवळ होणार, हैदराबादच्या जवळ होणार, कोलकाताच्या जवळ होणार। आणि माझा संकल्प आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप मध्ये 5 वर्षांमध्ये 20-25 फ्लाईट आम्हाला सिंधुदुर्ग मध्ये पाहिजे। आज माझा निरोप आपणला आहे, पंतप्रधानची सोच आहे वोकल फॉर लोकल आणि लोकलला ग्लोबल, आम्ही दोघी मिळून सगळं मिळून ह्याच्या उदाहरण सिंधुदुर्ग मध्ये करायचं आहे, हे संकल्प आम्ही घेवा। कनेक्टिव्हिटीचा एक संकल्प पंतप्रधानचा आहे, पुढे देशचे आम नागरिक उडानची योजना, हवाई चप्पल वाला भी हवाई जहाज में जाए,
ते पंतप्रधानची सोच आणि विचारधारा आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये पंतप्रधानच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये उद्धवजीचे नेतृत्व राज्यामध्ये राणे साहेब आणि मी आणि अथावले साहेब साथ मध्ये बसून सिंधुदुर्गचा एक नक्षा बनून त्याच्यामध्ये कार्य करायचं आहे हे माझा निरोप आपणला आहे आणि हेच कार्यक्रम ह्या ठिकाणी मध्ये आजही आपण पहा पांच दल चे सदस्य एक मंच वरती आहेत भाजपा शिवसेना एनसीपी काँग्रेस आरपीआय म्हणजे काय म्हणजे आम्ही एकत्र होऊन कार्य करणार तो असंभव कार्यपणी संभव होणार तो माझा निरोप आपणला आहे माझी बैठक फार चांगली बैठक झाली होती उद्धव ठाकरे साहेब जवळ दोन दिवस पूर्व आणि महाराष्ट्राच्या विमानतळाचा विकास त्याची प्रगती माझा एक निरोप होता की हे वॅट वॅट एअर टर्बाइन फ्युल वरती आता ह्याला निषेध करून द्या आपण आम्हाला अति प्रयोग पाहिजे सिव्हिल एव्हिएशनच्या महाराष्ट्रामध्ये हे सिंधुदुर्ग आमची 14वी एअरपोर्ट आहेत महाराष्ट्रामध्ये तो माझा निरोप आहे लवकर आपणच्या संपूर्ण कॅबिनेट तिथे आपणच्या जवळ आहेत अजित पवार साहेब पण बसून राहिलेत बालासाहेब थोरातजी पण बसून राहिलेत लवकर हे आपण निर्णय घ्या माझा निरोप आहेत आणि माझ्या मंत्रालय आपणच्या जवळ सेवाभावची पद्धती जवळ महाराष्ट्राचा विकास आणि प्रगती करणार हे माझा संकल्प आपणच्या जवळ आपण सगळ्यांना फार फार शुभेच्छा आणि फार फार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय भारत लॉग इन करा मुंबई तक .in वर